आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जागीरदार आहोत ग आपण. आपल्या घरात मोठमोठ्या लोकांची उठबस असते, त्यामुळे घरातली बैठक ही स्वच्छ असायला पाहिजे की नाही. त्यामुळे मीच आपल्या सर्वंट्सना खुर्च्या सोफे बाहेर नेऊन क्लीन करायला सांगितलं. नाही बरोबर आहे तुमचं, पण आता माझी ही माणसं कुठे बसतील? अजून कुठे बसायचं यांना, आधीच माझ्या डोक्यावर बसले. आता अजून वेगळी जागा द्यायची. आणि यांना कुठे बसायचंय याच्याशी माझा काय संबंध? मी नाही बोलवलं यांना, तू बोलवलंयस, तूच बघ. मॅडम, आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणतात, म्हणजेच आलेल्या पाहुण्यांना आपण देवाप्रमाणे मानतो, ही संस्कृती आपली. पण तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांचा अपमान करताय. ते आपल्या घरात आलेत, आपण त्यांना पाण्यासाठी विचारायला हवं, बसायला द्यायला हवं. पण हे सगळं करायचं सोडून तुम्ही त्यांचा अपमान करताय का? मला खरंच सांगा, तुम्ही हे जे सगळं वागताय ते योग्य काय? योग्य काय अयोग्य हे तू मला सांगायची गरज नाही. खरंय, कारण मी सांगून तुम्हाला ते कळणारच नाही. आणि एक सांगू का मॅडम, माझी घरातली माणसं ना स्वतःच्या मनाने नाही आलेली, तुमच्या सुनेने त्यांना बोलवलंय इथे, त्यामुळे तिथे आले. आणि मी देवांश सरांसाठी सोनं घ्यावं अशी अट होती ना तुमची, तेच सोनं आज विकत घ्यायचंय ना, त्यासाठी आज ही घरातले पैसे घेऊन आलेत. राहून राहून मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की या लोकांनी एवढे पैसे अरेंज केलेच कसे. मॅडम, कोणाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं असं म्हणतात, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी फळं घेऊन आलोय, तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांच्यासाठी. परत घेऊन जाई. ही अशी रस्त्यावरची आणि स्वस्तातली फळं आम्ही खात नाही, तुम्ही खा. अहो मॅडम,